नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय नागरिक शास्त्र, इयत्ता 7वी। मी सौ जान्हवी जोशी। धडा पहिला, संविधानाची ओळख। आपल्या संविधानाची ओळख। नियम आणि संकेत म्हणजे काय, तर आपण आता बघूया। यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे समजून घेतलेत। कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून संकेत व नियम आपण पाळतो। कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्याने कसे वागावे याविषयी काही संकेत असतात। शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश किंवा अभ्यास यांविषयी नियम असतात, तसेच स्पर्धेचेही नियम असतात। आपल्या गावचा आणि शहराचा कारभारही नियमांनुसार चालतो, याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमांनुसारच चालतो। कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरांसंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात। ते कसं आपण आता बघूया। संविधान अर्थ देशाच्या कारभारासंबंधी तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रतेने ज्या ग्रंथात नमूद केल्या असतात त्याला संविधान असे म्हटले जाते। याचाच अर्थ संविधान म्हणजे एखाद्या देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदीच्या लिखित दस्तावेज होय। जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी शासन किंवा सरकार स्थापन करतात। संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते। संविधानातील तरतुदी किंवा नमूद केलेला कायदा मूलभूत असतो। संविधानात विसंगती ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही, आणि ते केल्यास न्यायमंडळ ते रद्द ठरवू शकते। आता आपण बघूया, सॉरी, संविधानातील तरतुदी। संविधानातील तरतुदी अनेकविध विषयांविषयी असतात। उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्यांचे विषय, निवडणुका व शासनावरील मर्यादा, राज्याचे अधिक्षेत्र इत्यादीबाबत संविधानात तरतुदी असतात। संविधानासुद्धा राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक देशांनी स्वीकारले आहे। त्याच्यानुसार वेगवेगळ्या देशांचं संविधानाचं स्वरूप वेगवेगळं असतं। ते कशावर अवलंबून असतं, तर इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबी देशांमध्ये विभिन्नता आढळते किंवा वेगळेपणा असते। त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा, उद्दिष्टेही भिन्न असू शकतात। त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते। आता आपण इथे थांबूया। पुढच्या भागामध्ये आपण पुढचा धडा, म्हणजे हाच धड्याचा दुसरा भाग समजून घेऊ। तुम्ही पुस्तक नीट वाचा आणि मला काय समजले हे लिहून काढा। या धड्यात आपल्याला संविधानाविषयी भरपूर माहिती मिळणार आहे, आणि म्हणून आपण हा धडा खूप छान अभ्यासायचा आहे। मला काय समजले हे नक्की लिहून काढा, म्हणजे तुमचा अभ्यास खूप मस्त होईल आणि तुम्हाला भरपूर उत्तरे लिहिता येतील। धन्यवाद।